पेन्शनच्या मागणीसाठी पीएफ कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी खासदारांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करून लक्ष वेधलं. ईपीएस सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्था संघर्ष समितीच्या वतीनं हे आंदोलन शिवस्मारक इथल्या खासदार शरद बनसोडे यांच्या सावरकर विचार मंच या कार्यालयासमोर करण्यात आलं. सर्व आंदोलनकर्ते यावेळी अर्धनग्न अवस्थेत होते. दरम्यान संघटनेचे जिल्हा प्रभारी राम देशमुख यांनी भाजप सरकारने पेन्शनचा शब्द दिला तो पाळला नाही, त्यामुळे राज्यभरातील खासदारांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं. मी राम उद्धव देशमुख, उस्मानाबाद जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय व लोक संस्था या जिल्हाध्यक्ष आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा प्रभारी म्हणून मी काम करीत आहे. जी आमच्या जी मागण्या आहेत त्या आमच्या हक्काच्या मागण्या आहेत. आमची कोशियार कमिटीप्रमाणे आम्ही साडेसात हजारची मागणी केलेली आहे. ते आम्हाला जावडेकर साहेबांनी, गडकरी साहेबांनी सत्तेत नसताना आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला रस्त्यावर ठेवून त्याला सत्तेमध्ये 5 वर्षाला आमचा शब्द काही त्यांनी पाळलेला नाही. आणि ही काय उपोषण जी आता ही झालेलं आहे ऑल इंडियामध्ये, प्रत्येक खासदाराच्या घरासमोर आहे, वेगवेगळ्या तारखा आहेत. ही काय कुणाच्या विरोधातलं नाही, खासदाराच्या विरोधातलं नाही, फक्त आमच्या पोटाचा प्रश्न आहे. आम्ही पोटासाठी ही मागणी करीत आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही ही लढा चालू ठेवणार आहोत. पासून आमचं दिल्लीमध्ये कार्यालयासमोर आमरण उपोषणची आम्ही नोटिशा दिलेल्या आहेत. संसदेमध्ये उठवावा, संसदेमध्ये मांडावा हा त्याच्या पाठीमागाचा आमचा उद्देश आहे.